बघा इन दिस स्टोरी वी हैव अ टॉर्टोइस दिस इज अ हेयर एंड दिस इज अ ट्री दिस इज अ मैंगो ट्री अंडरस्टैंड यस म्हणा यस हाँ यस म्हणजे हो कळले तुम्हाला अंडरस्टैंड म्हणजे मग या गोष्टीत आपण कोणते कोणते पाहिले आहेत कॅरेक्टर आहेत रैबिट म्हणजे हेयर आणि हे ट्री मैंगो ट्री हाँ परत एकदा सांगा व्हाट इज दिस हेयर हे हेयर आहे टॉर्टोइस आणि हे मैंगो ट्री परत एकदा सांगा व्हाट इज दिस Again, please tell me what is this? Tortoise. What is this? Tortoise. काय हे सांगाती? हाँ बोला tortoise. Tortoise. What is this? Tortoise. Tortoise and this is? Hare. Miss Rabbit and this is? Mango tree. Mango. The hare and tortoise story. Once a hare and tortoise decided to have a race. You are so slow. I am so fast. Let us run a race up to the mango tree. Who reaches first is a winner. Ha 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 ha. The race began. The hare ran with long, long leaps. The tortoise walked slowly, plod, plod, plod. The hare came to a carrot patch. Hare, yummy! What a lovely red carrots! The tortoise is far behind. I'll eat a few carrots. But he ate a lot of carrots. Crunch, crunch, crunch. Then the hare came to a radish patch. Slup. What a juicy, white, juicy radishes. I'll eat only a few. Chomp, 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 chomp. But he ate up quite a few. Then the hare came to another vegetable patch. Fresh leafy vegetables. So good to eat. Munch, 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 munch. So he ate a few, quite a few. The hare was now too full. He ran hop it by hop, hop it by hop. He was feeling very sleepy. I'll take a little nap. He slept under a tree. He slept on and on. All this while, the tortoise did not stop. He walked on and on. The tortoise reached the mango tree. The hare woke up. He ran to mango tree. And what did hare see? Tortoise. Ha 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 ha. Slow but steady wins the race. Okay, understood? What is the story? Slow but steady. स्थिर पण सतत प्रयत्न करत राहिल्याने काय होतं माणूस जिंकत मग ह्याच्यामध्ये ससा काय करतो हेअर काय करतो काय काय खातो तो कॅरेट व्हेजिटेबल्स आहे की नाही लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे तो भाजी पालेभाजी खातो रॅडिश म्हणजे मुळा खातो कॅरेट म्हणजे गाजर खातो आणि काय करतो झोपून जातो आणि तोपर्यंत कासव काय करतो कंटिन्यू चालत राहतो बरोबर की नाही प्रयत्न त्याचे थांबवत नाही तो आणि तो चालत चालत राहतो म्हणून तो काय करतो युवराज विन म्हणजे जिंकतो तो होय की नाही करण ह्या गोष्टीत कोण जिंकले म्हणजेच इंग्लिश मध्ये टॉर्टॉइस जिंकतो आणि हेअर काय होतं का हरतो बरं तो झोपतो खातो म्हणजे वेळ वाया घालवतो त्याला मेन काय असतं एम काय असतं उद्दिष्ट काय असतं की आपल्याला जिंकायचे आणि आपल्याला आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचायचे पण तो वाटेत काय करतो आळशीपणा करतो कंटाळा करतो आणि तो झोपून जातो म्हणजे जर प्रयत्न नाही केले तर आपल्याला जे आयुष्य पाहिजे ते आपल्याला मिळत नाही बरोबर की नाही वैभव आता तुम्ही मला सांगायचे व्हॉट इज दिस इंग्लिश मध्ये सांगा ना हेअर काय हे tree
What is this tortoise and this is hare? And in this puppet, what is eating? Hare, what is eating? Vegetables. Radish. Carrot. बरोबर एवढं तीन खातो तो आणि काय करतो स्लिप म्हणजे झोपून जातो झाडाखाली नॅप म्हणजे छोटीशी झोप घेणं नॅप म्हणजे काय दुपारी जी आपण झोप घेतो त्याला नॅप म्हणतो आणि स्लिप म्हणजे एकदम गाठ झोपून जाणं बरोबर की नाही नॅप म्हणजे जी दुपारी थोडी विश्रांती झोप घेतो दोन ते तीन तासाची त्याला नॅप म्हणतात मग ह्या गोष्टीमध्ये तो नॅप घेतो आणि ती नॅप म्हणजे थोडा वेळ झोपणं दोन तीन तास छोटी झोप मग आता मला सांगा या गोष्टीतून काय झालं ससं काय कासव काय म्हणतो शेवटी तो स्लो बट स्टेडी विन्स द रेस बोला माझ्या मागे स्लो स्लो बट स्टेडी स्टेडी विन्स द रेस कोण जिंकते जो हळूहळू पण प्रयत्न करत राहतो कंटिन्यू स्टडी तो काय करतो जिंकतो आले लक्षात तुम्ही कसं करता एखाद्या दिवशी अभ्यास करता नाही करत कधी वाचता कधी नाही वाचत पण तेच जर तुम्ही कासवासारखं केलं थोडं 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 हळूहळू रोज रोज थोडं थोडं वाचन केलं थोडं थोडं अभ्यास केला बरोबर की नाही काय एकाच दिवशी सगळं करायचा कासवासारखं मग मोठ्या मोठ्या उड्या मारत जायचं तसं नाही होणार ना मग काय होणार जर तुम्ही थोडे थोडे प्रयत्न केले बरोबर की नाही शेळके किंवा तुम्ही काय होणार तुम्ही जिंकणार विन्स द रेस परत एकदा गोष्टीचा शेवट मोरल ऑफ द स्टोरी काय आहे स्लो that.
स्टोरी चा नो वन स्टोरी स्टेडी स्टेडी मी दे हां मी तुम्हाला फळावर लिहून देते काय आहे ह्याचं इथे मोरल ऑफ द स्टोरी हे हेअर ची स्पेलिंग आहे ही टॉर्टल ची स्पेलिंग आहे पळा का स्लो बर्ड स्टेडी विन्स द रेस कळलं मोरल मोरल म्हणजे बोध घ्यायचा ह्याच्यात ह्या गोष्टीतनं काय शिकायचं आपल्याला कळलंय आता मला सांगत गोष्टीचा एकदा शेवटी मोरल सांगा जो मी लिहिलाय तो आणि आपण गोष्ट संपवूया बोला मोरल ऑफ द स्टोरी Oh